सध्या संसदेचं आणि राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे अध्यक्ष अमित शहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणतात, भाजपचे अध्यक्ष मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे असं म्हणतात, पण तिकडं आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाक धार्जिण्यांसोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य आहे. आधीच्या लोकांनी केलेली घाण साफ करायला 50 वर्ष पुरणार नाही, पण येत्या 5 वर्षात बरंच काही करावं लागेल. लोकांच्या भावना जपल्या पाहिजेत, त्यांचा भ्रमनिरास करता कामा नाहीये. आपण अच्छे दिनांचा वादा केलाय, लोकांना फसवता येणार नाही. या मुलाखतीवर भाजपनंही खोचक पण सावध प्रतिक्रिया देणं पसंत केलंय. संयम हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचं सांगत खासदार किरीट सोमय यांनी शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिलाय. लोकांनी आम्हाला भारत आणि महाराष्ट्र त्यात सुधार करण्यासाठी जबाबदारी दिली आहे, म्हणून त्या संदर्भात मित्र किंवा क्रिटिक जे कोणी असो त्यांचा जर चांगल्या बाबी सजेशन असेल त्याचा निश्चितपणे गंभीर त्यांनी विचार करत असतो. संयम, संघर्ष आणि त्याचबरोबर संरचना असं आम्हाला शिकवलं गेलं आहे. या मुलाखतीनंतर शिवसेना आत एक आणि बाहेर वेगळंच का बोलते असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलाय. की सकाळी एक लिहायचं आणि 11 वाजता इथे येऊन सत्तेत सहभागी व्हायचं, सभागृहात वेगळीच दिशा दाखवायची, ही दुटप्पी भूमिका का घेते शिवसेना? म्हणजे शिवसेना सामन्यातनं वेगळं लिहिते आणि आचरणात वेगळ्या गोष्टी आणते, हे दुटप्पी धोरण शिवसेनेचं शिवसेनेला शोभणार नाही. गुरुवारी या मुलाखतीचा पहिलाच भाग छापून आलाय, दुसरा भाग शुक्रवारी छापून येणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात शिवसेनेच्या टीकेची धार वाढते की बोथट होते याकडे सगळ्यांचं विशेषतः भाजपचं लक्ष असेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.